नमस्कार, मी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त धनराज वंजारी आपल्यासमोर नव्याने एक विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणजे कोरोनाच्या एकंदर निर्माण झालेल्या या महामारीच्या परिस्थितीचं कुठे कुठे किती राजकारण करायचं हे आज अख्खा देश उघड्या डोळ्याने बघतोय. फक्त लसीच्या बाबतीत मी आज बोलणार आहे. लसीकरण की भांडवलदारी वशीकरण असं म्हणण्याची आज खरं तर वेळ आलेली आहे. का लसीवरून आज आम्ही एवढं त्याचं राजकारण करून कुठे तुटवडा, कुठे साठेबाजी, कुठे लसीचे भाव याच्यावर जे काही कथ्याकूट करतोय त्यामागे खरं तंत्र काय आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पहिला सगळ्यात प्रथम असं आहे की या देशामध्ये कोरोनाची महामारी ही एक राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली गेली पाहिजे. ती राष्ट्रीय आपत्ती म्हणून आपण का घोषित करत नाही? अजून काय पाहिजे राष्ट्रावर आपत्ती यायला? या परिस्थिती जेव्हा तुम्ही इलेक्शन्स घेता, जेव्हा तुम्ही कुंभमेळे करता, तेव्हा निर्लज्जासारखे मास्क न लावता तुम्ही फिरता आणि हजारो लाखो पेशंट आज कोरोनाचे निघत आहे, त्यांना उपचाराच्या सोयीसुविधा नाही, त्यांच्यासाठी प्राणवायू नाही आहे, त्यांचं लसीकरण करण्याची सोय तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे, याहून मोठी राष्ट्रीय आपत्ती काय असेल जर कोरोनाने लोक मृत्युमुखी पडत असतील तर? खोट्या बातम्या देणं, खरे आकडे लपवणं, राज्यांमध्ये काय चाललेलं आहे त्याचा आढावा घेतला तर अतिशय भयंकर परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. जनता फक्त कशी पिळवटून काढता येईल, जनतेची लुबाडणूक कशी करता येईल, कशाला तुम्हाला लसीचे भाव पाहिजे, कशासाठी लस तुम्ही मोफत नाही करू शकत, काय म्हणून केंद्राचे दर आणि राज्याचे दर याच्यावर आम्ही वादविवाद करताना दिसतोय? काही गरज आहे का हे दर ठेवण्याची? जनतेला तुम्ही कुठं सोडलंय? डिमोनिटायझेशनपासून GST पासून तर प्रत्येक बाबतीमध्ये बघा की सर्वांगाणी आयुष्यामधला फक्त खुल्या हवेतला प्राणवायू सोडला तर या देशातली जनता प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरते. साधा बिस्किटचा पुडा घ्यायचा असेल 10 रुपयाचा तर त्याच्यावरही 2 रुपये टॅक्स घेऊन त्याला नागवलं जातं. जनतेची प्रत्येक बाबतीत पिळवणूक करणं, आर्थिक फसवणूक करणं आणि त्या उलट फक्त काही मोजक्या भांडवलदारांचं भलं करणं, हा सगळा पिळवटून गेलेला पैसा जातो कुठे? या देशातले 7-8 वर्षामध्ये, मागच्या 7-8 वर्षामध्ये किती भांडवलदार आहेत ते गडगंज श्रीमंत झाले. या देशामध्ये राम मंदिर उभारणीसाठी जर करोडोचा फंड निर्माण होत असेल, त्या सगळ्या धर्मसंस्थांना मी विचारू इच्छितो की लोक जिथे मरत आहे, मरणाच्या सरण त्यांचं जळत आहे, त्याच्यावर तुम्ही तुमची पोळी भाजून घेत आहात का? नाही तुम्ही तुमच्या धर्मसंस्थेतला पैसा आज काढून हे घोषित करत की आम्ही लसीकरण मोफत देऊ का? नाही ते भांडवली लोक, जे भांडवली लोक अब्जो दीच झाले, सहस्त्रपटीने ज्यांच्या प्रॉपर्टीज वाढल्या, ते लोक म्हणत की आम्ही आज लसीकरणाला पैसा देतो पण जनतेला लसीकरण मोफत मिळालं पाहिजे. सरकारची कुठलीही यंत्रणा तुम्ही सुसज्ज ठेवली नाही, सक्षम ठेवली नाही. हापकिनसारखं इन्स्टिट्यूट का बुडालं? का आज सरकार स्वतः लस निर्माण करू शकत नाही? कुठं गेले सरकारचे ते सारे वैद्यकीय तज्ज्ञ आणि स्वतःला मोठमोठ्या डिग्र्या घेऊन घेणारे आणि मोठमोठ्या पद्मश्रीसारख्या बहाल करून घेतलेले लोक आहेत कुठे? का नाही तुमच्याकडे आज एक महाराष्ट्रात जर बोलायचं झालं तर गव्हर्नमेंटची एक अशी यंत्रणा वैद्यकीय का सक्षम नाही की ती लस बनवू शकते? आणि तुम्हाला पुणावाल्यासारख्या प्रायव्हेट माणसाला, खाजगी माणसाला लस बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट द्यावा लागतो. तो तुमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट घेऊन तुमचीच जागा पुण्यातल्या तुमच्याच संस्था वापरून घेतो आणि लस बनवतो, ती लस तो तुम्हाला विकतो. त्याने राज्य शासनाबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल का बोलत नाही? जनतेला कळू द्या काय पुणावालामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे लसीकरणाबद्दलचा. वशीकरण चालवलं आहे भांडवलदारांचं तुम्ही, आणि म्हणून तुम्हाला लसीचा भाव पाहिजे. मी तर सांगतो, तुम्ही सरकार जर काहीतरी तुमच्यामध्ये नीतिमत्ता शिल्लक राहिली असेल तर लस मोफत द्या, कारण राष्ट्रीय आपत्तीमध्ये सर्वांना मोफत लस मिळणं हा त्यांचा मूलभूत नव्हे नैसर्गिक अधिकार आहे
आज खेडेगावामध्ये जा काय परिस्थिती आहे, 50 ते 100 रुपयाला लोक ललचतात, जर्जर झालेली जनता आहे. 10 रुपयाची नोट मिळाली तर उद्या याच्यावरून कसं मला जीवन जगता येईल त्याचा विचार करणारे लोक आज या खेडोपाडी राहिलेले आहेत महाराष्ट्राच्या. त्या लोकांकडून तुम्हाला 150 रुपये 250 रुपयाने त्याच्यावर तुम्ही तुमच्या वादविवाद चर्चा त्याच्यावर तुमच्या खेळ रंगत आहेत. हा काय चालवलेला आहे प्रकार. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आज करून घ्या उन्मत्तपणा तुम्हाला किती करायचं आहे ते, पण येणारा काळ तुम्हाला क्षमा करणार नाही. आणि या सगळ्या गोष्टींची नोंद तुमच्या नावाने काळ्या शाईत झाल्याशिवाय राहणार नाही. कोणीही तुमचं नाव सुवर्णाक्षराने इतिहासात लिहिणार नाही. हा काळा इतिहास अजून गडद काळा करण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करतात आहात आणि जनतेची लुटमार चालवलेली आहे ती थांबवा. कृपा करून जनतेला तिचा मूलभूत अधिकार म्हणून लस मोफत द्या. भांडवलदारांना प्रत्येक ठिकाणी मध्ये टाकायचं, रेमडेसिवीर मिळत नाही तिथे भांडवलदारांना मध्ये टाकायचं. सरकार आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सरकार चालवत आहे, जनतेनी मग डायरेक्ट भांडवलदारांकडेच जाऊन अपील करायची, त्यांनाच मग सगळ्या यंत्रणा चालवायला द्यायच्या. हे सरकार मध्ये पाहिजे कशाला? मध्ये अशासाठी पाहिजे कारण अजून या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना जिवंत आहे. ती घटना तुम्हाला मारून टाकायची आहे. आणि ज्यावेळी ती घटना मारून टाकाल ना त्यावेळी गोरगरीब जनतासुद्धा मरेल असं तुम्हाला वाटतंय. पण लक्षात घ्या, या भारताने मुघलाईपासून तर सूर घराण्याची, अल्लाउद्दीन खिलजीच्या घराण्याची, ब्रिटिशांची, पोर्तुगालांची, फ्रेंच लोकांची सगळ्यांची मक्तेदारी मस्तवालपणा अनुभवला आहे. ही माती या भारताची, या महाराष्ट्राची जिवंत आहे आणि ती तुम्हाला क्षमा करणार नाही. जेवढ्या काही खोटेपणाच्या गोष्टी आज तुम्ही करत आहात उद्या हे सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा जिवंत असलेले तुमच्या प्रतिमांवर नव्हे तुमच्या पुतळ्यांवर जेव्हा थुकतील तेव्हा तुम्हाला लाज वाटेल त्या गोष्टीची. तुमच्या वंशजांना तरी कमीत कमी लाज वाटेल. हे भयानक जे प्रकार तुम्ही चालवलेले आहे हे आत्ताच थांबवा. वशीकरण भांडवलदारांचं लसीकरणाच्या माध्यमातून होऊ देऊ नका. लस इथल्या जनतेला मोफत देऊ शकताय तुम्ही, कद्रूपणा करू नका. जनतेला लस मोफत द्या. धन्यवाद.